हे बघा, इथे लेफ्ट साइडला तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला भोईर जिमखाना दिसेल. आणि हे बघा, हे आहे दोन टाकीचा एरिया. हे बघा, दोन टाक्या पण आहेत इथे पाण्याच्या. आणि ह्या दोन टाक्याच्या इथे ना नेहमी तुम्हाला मधमाशांचं पोळं बघायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत. तर आज मी आणि माझी बहीण आम्ही चला चाललेलो आहोत काही कामानिमित्त बाहेर, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही बाहेर निघालो. हा जो रोड आहे त्यामध्ये ट्रक उभा आहे, कन्स्ट्रक्ट आहे. बघा, इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे रोडचं. आणि हा जो रोड आहे तो जातो टुवर्ड्स डोंबिवली स्टेशनला. आणि आम्हाला जायचंय या रोडने. तर आता माझी बहीण पण येईल. सो आता माझी बहीण पण आली आहे. आणि ही बघा, माझी बहीण डायरेक्ट ऑफिसवर नसते आली आहे, कारण तिचं ऑफिस 5 नंतर सुटतं. कधी कधी जास्त काम असलं की लेट होतो, पण माझ्याकरता ती लवकर आली आहे, कारण माझं काम आहे. तर आता मग असे जसं मी तुम्हाला म्हटलं तसं, हा जो रोड आहे तो जातो स्टेशन साईडला. आणि आम्हाला जायचं आहे टुवर्ड्स गरीबाचा वाडा आहे त्या साईडला. आणि हे बघा, इथे तुम्हाला ना राईटला मी दाखवते मराठा मंदिर हॉल. हे डोंबिवलीतलं खूप जुनं हॉल आहे. हा सध्या रोडचं कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, त्यामुळे वन साइड रोड चालू आहे. कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, त्यामुळे एकच साईडचा रोड आहे चालू. इकडनं गाड्या वन वेने चालत आहेत, येत आहेत पण आणि जात आहेत पण. तर आम्ही आता एखादा लेफ्ट किंवा राईटचा आता फुटपाथ धरतो आणि सरळ त्या रोडने चालतो, कारण कामही लवकर आटपून घरी जायचं आहे. कारण पाऊस पण पडेल, मस्त मस्त काळे काळे ढग पण जमा झाले आहेत, त्यामुळे कधी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम पण लवकर आटपायचं आहे आणि गाड्या पण येत आहेत. हा बघा, इथे बरेच चेंजेस बघायला मिळतील. मी स्वतःच ॲक्च्युली बऱ्याच वर्षानंतर इकडे आली आहे. इकडे बिल्डिंग होती तीही तोडण्यात आली आहे बघा. त्याचप्रमाणे इथे एक शंकराचं मंदिर आहे, ते मी दाखवते तुम्हाला कुठे आहे ते. लेफ्टला बघा तर समोर तिथे शंकराचं मंदिर दिसेल तुम्हाला. दुसरं कन्स्ट्रक्शन वर्क चालू होतं, मी तिथे अपोजिटला जायला मिळत नाही आहे. बघा, समोर शंकराचं मंदिर आहे. इकडे बरेच चेंजेस झालेले आहेत ह्या रोडवरती आणि या एरियामध्ये. मी स्वतः या एरियामध्ये नाही म्हटलं तरी बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे मागे कधी आली होती मला तेही आठवत नाही आता. पण माझ्या बहिणीचं या रोडवरून येणं जाणं असतात, कारण तिला ऑफिस तिचं इथेच आहे कुठेतरी. एक्झॅक्ट कुठे आहे ते मलाही स्वतःला माहीत नाही आहे. आणि हे बघा, ही आहे स्वामी विवेकानंद शाळा स्कूल. खरंच खूपच बदल झालेला आहे या सगळ्या एरियामध्ये. नाही तर आता मोठे मोठे बिल्डिंग झालेले आहेत. पहिले इथे बैठी घरं होती, चाळी होत्या, आणि त्या सगळ्या तोडून आता इथे बिल्डिंग झाले आहेत. याचं आपल्याला तिकडनं जायचंय. माझं आणि माझ्या बहिणीचं बालपण हे डोंबिवलीतच गेलंय. म्हणजे माझा जन्म झाला गोव्यात, पण हिचा जन्म इथेच झाला डोंबिवलीमध्येच, त्यामुळे ती इकडचीच आहे, मी मात्र गोव्याची आहे. सो आता ॲक्च्युली मला जायचं होतं या साईडने. बघा, इथे पाठीमागे बघाल ना तुम्ही, इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि हाच ॲक्च्युली रोड जातो पुढे गरीबाच्या वाड्यावरती. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाता येतं, इकडनं लेफ्टने पण जाता येतं, या रोडने पण जाता येतं. पण इथे कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे. मग इकडनं जायचं का? लवकर पोचू ना, चल मग इकडनं. या एरियामध्ये जास्त चेंजेस नाही आहेत, हा आहे तसाच एरिया आहे. हा बघा, इथे आजूबाजूला पहिले ज्या मी लहान असताना जसं बघितलेलं झाडं, त्याच्यानंतर बंगलोज आहेत. पण इथे मध्येच एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, त्याचा आवाज पण येतो आहे. झाडांमुळे ते दिसत नाही आहे. आणि हे बघा, इकडेही कन्स्ट्रक्शन वर्क सुरू झालेलं आहे. हा बघा, हा ग्राउंड, हा चिनार ग्राउंड. तिथे एक छोटासा स्टेज पण आहे आतमध्ये. अलाउड नाही आहे आत जायला, बाहेरनंच बघू शकतो आपण. आणि हा मोठाच्या मोठा ग्राउंड. मला तरी पर्सनली इतका आवडला आज इथे येऊन. माझ्या अक्षरशः लहानपणीच्या आठवणी मला अक्षरशः आठवल्या. म्हणजे ह्याच रोडने आम्ही शाळेत जायचो सगळं एकत्र, त्याच्यानंतर मध्ये पाणी भरायचं पुढे बाकी पाठीमागच्या, म्हणजे जो रोड आहे तिथे पाणी भरायचा पावसात. गुडघावर पाणी असायचं आणि त्या पाण्यात ना आम्ही चालत चालत जायचो. खूप मजा यायची लहान असताना. आणि आता लग्न झाल्यानंतर मग या साईडला येणं जाणं नाहीच, कारण आमचं माझं कसं आनंदनगर, म्हणजे सम्राट हॉटेल जिथे आहे तिथे माझं सासर,
फुले रोडला जिथे जाधववाडी आहे तिथे माझं माहेर. आम्ही पहिले इथे राहायचो गरिबाच्या वाड्यामध्ये 1993 मध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो 2006 मध्ये स्टेशनजवळ जिथे बाळकृष्ण अपार्टमेंट आहे तिथे. त्याच्यानंतर मग आता जाधववाडी, त्यामुळे ह्या साईडला येणं जाणं नाहीच. आता आम्ही इकडनं जातो आहे पुढे गरिबाच्या वाड्याच्या इथे, पण पुढपर्यंत नाही जाणार आहे कारण त्याच्या अगोदरच माझं काम आहे. आणि इथे ऑन द वे तुम्हाला लेफ्ट साईडला, सॉरी, इथेही तुम्ही बघू शकाल, इथे पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा, रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम. हे बघा इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघा तर इथे तुम्हाला भोईर जिमखाना दिसेल. आता इथे चालू आहे का नाही माहीत नाही. आणि हे बघा इकडे बंद आहे एरिया. आणि इथे काही पप्पया दिसतील तुम्हाला, बघा आतमध्ये पप्पया आहेत भरपूर. पप्पयांची झाडं आहेत, बरीच झाडं आहेत, आणि त्यातल्या 1, 2, 3, 4, 4 ते 5 झाडांवरती पप्पया लागलेल्या पण आहेत. आता आम्हाला जायचं आहे राईट साईडला, पण हा बघा हा जो पुढचा स्ट्रेट रोड आहे ना, हा जातो टुवर्स गरिबाचा वाडा. पण तो आता गरिबाचा वाडा राहिलेला नाही आहे, जो श्रीमंतांचा वाडा झालेला आहे. कारण तिथेही बरेच मोठे मोठे टॉवर्स झालेले आहेत, बरंच डेव्हलपमेंट तिथेही झालेलं आहे. तर आता आम्ही जातो राईट साईडने, आमचं काम उरकून घेतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. आणि हे बघा हे आहे दोन टाकीचा एरिया. बघा दोन टाक्या पण आहेत तिथे पाण्याच्या. आणि ह्या दोन टाक्याच्या इथे ना नेहमी तुम्हाला मधमाशांचं पोळं बघायला मिळेल. समोर जर तिथे बघाल ना तुम्ही वरती, तर बघा तुम्हाला तिथे मधमाशांचं पोळं दिसेल जे नेहमी या दोन टाक्यांच्या वरती लागलेलं असतं. तर आम्ही पोचलेलो आहोत संत ज्ञानेश्वर चौकमध्ये. आणि हा पण चौक भरपूर डेव्हलप झालेला आहे. आणि जर तुम्ही समोर बघाल ना बोर्ड, त्याच्यावरती दिलेलं आहे की इथे हा कोणता कोणता एरिया आहे. इकडनं पुढे गेल्यानंतर गरिबाचा वाडा, त्यानंतर उमेश नगर, महाराष्ट्र नगर, आणि जो सरळ स्ट्रेट जो रोड दिसतो ना इथे गेल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा प्रभाग या एरियामध्ये आहे. चला तुम्ही बघाल ना तुम्हाला या एरियामध्ये बरंच डेव्हलपमेंट झालेलं दिसेल. आणि बरंच डेव्हलपमेंट झालेलं पण आहे. एकेकाळी इथे काहीच नव्हतं. तिथे बघा इथे लेफ्ट साईडला बंगलोज दिसतील, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतील. हा बघा ज्या राईट साईडला बघित हा आहे गोकुळ बंगला. आणि हा आपल्या डोंबिवलीतला फार जुना बंगला आहे. त्यांच्या इथे तुम्ही बघाल तर जसा आहे तसाच आहे, फक्त कलरचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे त्या बंगल्याच्या वरती असलेली बोट. शेवगा वरती बंगल्याच्या ना ती बोट दिसेल तुम्हाला. साईडला आहे माझ्या बहिणीचं ऑफिस बघा, जे एम पथानी. आता जसं ठरल्याप्रमाणे आमची कामं तर झालीच, जरा फिरून पण झालं. आणि मेन म्हणजे जुन्या एरियामध्ये आलो तर मी खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि आता इकडनं जायचं आहे घरी. आता आपल्या बहिणीला पण एक काम होतं, त्यामुळे ती मध्येच कुठेतरी गायब झाली. आणि इथे आता ह्या साईडनं जाऊया आणि बघूया अजून काय बघायला मिळतं आहे. कारण आपल्या डोंबिवलीत बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. हा बघा हा आहे चिनार बंगला. आणि या बंगल्याच्या अपोजिटलाच आहे हे ग्राउंड जे आपण मगाशी फ्रंट साईडने बघितलेलं. आणि हे आता त्याचे बॅक साईड आहे. आणि त्याच म्हणजे बंगला आणि ग्राउंडच्या मध्ये गल्ली आहे, त्या गल्लीतनं मी आता चालते. खूप बरं वाटलं या एरियामध्ये बऱ्याच वर्षानंतर येऊन. खूप छान झालं, म्हणजे खूप छान वाटलं मला. आणि हे पण बघायला बरं वाटलं की कन्स्ट्रक्शन होतं आहे, डेव्हलपमेंट होते डोंबिवलीमध्ये. पण त्यासोबत असंही आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या हळूहळू जात चालल्या आहेत, असं झालेलं आहे. पण छान वाटतं आहे, बालपणीचे दिवस आहेत ते पण आठवलेत. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुन्हा घरी. तर मग हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडत लाईक शेअर, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि मग पुन्हा असे डोंबिवली रिलेटेड व्हिडिओ तर मी घेऊन येतच राहीनच. तोपर्यंत बाय बाय.